आधी माता तुळजा भवनदेवीला वंदन करून, जगज्जननी भरतमातेला वंदन करून, या ठिकाणी उपस्थित सर्व हिंदुत्ववादी व्यासपीठावर बसलेले आधारस्तंभ आणि तमाम जमलेल्या सर्व माझ्या कट्टर हिंदुत्ववाद्यांना प्रथमतः माझा श्री साष्टांग नमस्कार. सगळ्यांना डोक्यात कन्फ्युजन असणार की बाबा श्रीरामसेना हिंदुस्थान ही संघटना काय, म्हणजे आम्ही कुठं आलो. परवा परवाच पेपरच्या माध्यमातून जवळपास 15 दिवस चर्चा होती की तुमच्या सगळ्या प्रमुखांचं निर्णय कोणता होणार, तुम्ही निर्णय कोणता घेणार, असं मला कायम पत्रकार आपले खानापूरचे कार्यकर्ते बेळगावचे कार्यकर्ते कायम विचारायचे. आज या भाषण करायच्या अगोदर पूर्वी भूतकालाबद्दल मला 2 मिनटं सांगायचं आहे. 15 वर्षाअगोदर खानापूरमध्ये ज्यावेळेला बजरंग दलचं पीर ओलं गेलं, श्रीरामसेनेचे संस्थापक प्रमोद मुताळीकच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला तेलगी प्रकरण घडलं खानापूरमध्ये. तेलगी प्रकरण फार मोठ्या प्रमाणात आंदोलन खानापूरमध्ये पार पडलं. काही कारणास्त अचानकच ते आंदोलन थांबण्यात आलं. खानापूरचे आमचे जुने कार्यकर्ते सागरवरतीने आले तर त्यांनी होतेच त्यावेळेला बजरंग दलच्या कार्यामध्ये. त्यावेळेला अचानक आमच्या काही खानापूरच्या जुन्या कार्यकर्त्यांचं मन नाराज झालं की बाबा प्रमोद मुताले खानापूरला यायची कसं काय बंद झाले. अचानक दुसऱ्या दिवशीच सकाळमध्ये एवढी मोठी बातमी आली की प्रमोद मुतालिक आणि XYZ बेळगावच्या एका कार्यकर्त्यांनी तेलगीकडनं पैसे घेऊन हे प्रकरण झडपण्यात आलं आणि संपूर्ण खानापूरच्या हिंदूवाद्यांवरती ती नाराजी आली. कोणीही कार्य हिंदुत्वाचं त्यावेळेला करत नव्हतं. 10 वर्षाअगोदर ज्यावेळेला रमाकांत नारायणची भेट माझी झाली काही कारणास्त आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रामसेनेचं कार्य खानापूरमध्ये सुरू केलो, काही माझ्या जुन्या हिंदू कार्यकर्त्यांचा विरोध झाला की तू प्रमोद मुतालिकची संघटना सोडून कुठलीही संघटना कर, आम्ही तुला पाठिंबा देतो. खरं आम्ही दादांच्या कडे बघून ज्यावेळेला कार्य सुरुवात केलो राग उश्वास संपला आणि आता बरोबर चाललं होतं. बांधवांनो तुम्हीच विचार करा, ज्यावेळेला तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळलं तर तुम्ही म्हणता की BJP चांगली, आणि ज्यावेळेला तुम्हाला 5 तासामध्ये BJP हकालपट्टी केला मग BJP वाईट. तुम्ही ज्यावेळेला स्वतःहून म्हणता की तुम्ही काँग्रेसचा प्रचार करा म्हणजे मी काँग्रेसचा प्रचार करायचं, तुम्ही म्हणता की BJP प्रचार करा तेव्हा BJP प्रचार करायचं. मी सगळ्या बसलेल्या माझ्या सर्व संपूर्ण कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की जी ही श्रीरामसेना हिंदुस्थान संघटना आहे ही भारतीय जनता पार्टीला धरून काम करणार. नरेंद्र मोदींचं नाव घेऊन, योगी आदित्यनाथांचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण जेवढे भारतीय जनता पार्टीमध्ये हिंदूवादी आहेत त्यांना आधारित ही संघटना आहे आणि आम्ही ते काम करणार. अरे विचार करा, तुम्ही म्हटलं की आम्ही BJP विरोध करायचं, तुम्ही म्हणता की ह्या पार्टीकडे पैसे आणून द्या आम्हाला. अरे ह्या बसलेल्या माणसानं तुम्हाला 30 ते 40 लाख रुपये खर्च केले तुम्हाला जाणीव नाही. अरे सगळ्या संपूर्ण कार्यकर्त्यांवरती 70 ते 80 केसेस 4-4 वेळा झेल. परशु पकरे, विनोद पाटील, विजय पाटील सगळे कार्यकर्ते 2-2 वर झेलला गेले. तुम्ही साध्या घरातल्या विचारला नाही जाऊन की तुमची परिस्थिती काय, भीक भीक मागायची परिस्थिती आज आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची आहे. आता असं होणार नाही, आता भारतीय जनता पार्टीला पकडून आपल्याला भविष्यामध्ये काम करायचं आहे. 2003-2004 इलेक्शन सुद्धा BJP विरोधात, आत्ताचं सुद्धा इलेक्शन आमच्या खानापूरचा BJP विरोधात. कुणाचं ऐकून, तुमचं ऐकून. आता असं होणार नाही. अरे हिंदुत्ववाद्यांना एकच असणं आहे तो भारतीय जनता पार्टी आणि श्रीरामसेना हिंदुस्थान हा एकमेव संघटन आहे की बजरंग दलाला विरोध करणार नाही, कुठल्या सनातनला विरोध करणार नाही, श्रीरामसेनेला विरोध करणार नाही, विश्व हिंदू परिषदला विरोध करणार नाही. जेवढे हिंदू संघटनेमध्ये ज्यावेळेला त्रास होतोय तेव्हा ही श्रीरामसेना हिंदुस्थान संघटना त्या संघटनेच्या पाठीशी थांबणार बांधवांनो. अरे आपलीच अब्रू चव्हाड्यावर काढल्याची काय, आम्ही सांगत नाही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. 20 लाखाची गाडी तुम्हाला रमाकांत कुंडुसनगरनं घेऊन गेलं,
20 लाखाची गाडी दिल्यानंतर तुम्ही 15 दिवस नंदू इंदोळकरला फोन करून सांगता की मला गाडी लवकर लवकर नवार करायचा, 15 दिवस फोन करता, आणि ज्यावेळेला तुम्ही रमाकांत कोंडुस्करांची हकाल पटवून देता, सगळ्या तालुका प्रमुखांची हकाल पटवून देता, ज्यावेळेला तुम्ही आम्ही तुम्हाला फोन करतो तेव्हा तुम्ही साधा आमचा फोन रिसीव्ह करत नाही. अरे आम्ही 10-10 वर्षामध्ये 1,000 रुपये ह्या संघटनेसाठी खर्च केलो, आम्हाला याचं आम्हाला वाईट वाटत नाही, कारण की हे हिंदुत्वाचं कार्य आहे आणि आम्हाला लेबलची आवश्यकता नाही आहे, कारण की संपूर्ण बेळगाव जिल्ह्याला संपूर्ण कर्नाटकाला माहिती आहे की रमाकांत कोंडुस्कर, राजू जाधव, सुनील मुर्केभावे, रवी कुकीटकर आणि आम्ही स्वतःच्या बळावरती संघटना थांबवलेली आहे. अरे विचार करा, शिका त्या भिडे गुरुजींचं काय, त्यांच्या मागे संपूर्ण त्यांचं जमीन जायदाद भरपूर आहे का, त्यांनी धर्माचं कार्य करेना, त्यांची कुठली त्यांनी कुठे जाऊन मागितले का शिवसेनेला काही तिकीट द्या मला किंवा बीजेपीला तिकीट द्या म्हणून मागितले? अरे तुम्ही स्वतः म्हणता की 40 वर्ष मी घर सोडलोय, अरे सोडा की तुमच्यापेक्षा सुद्धा 50 वर्ष काम केलेले लोक आहेत, खरं तुम्ही संपूर्ण आमच्या ह्या हिंदू कार्यकर्त्यांचं जीवन ते स्वतः हे आमचे प्रमुख बात केले कोण त्या संस्थापक लक्षात ठेवून घ्या. आज हे आग ही पुरी आग हे तुमच्यासमोर बोलायला आहे. अरे ज्या ज्या वेळेला कार्यकर्ते केसीसून आज जातात तेव्हा तुम्ही साध्या कार्यकर्त्यांच्या आयानातून भेटत नाही, त्यांचा विचारपूस करत नाही, भीक भीक मागतात, जाऊन ह्याच्याकडे 5,000 द्या, ह्याच्याकडे 2,000 द्या, ह्याच्याकडे 3,000 द्या, जाऊन आम्ही नेत्यांकडे डोकं टेकायला लागतंय. खरं असं होणार नाही. ही जी श्रीराम सेना हिंदुस्थान ही जी संघटना आहे ही बीजेपीच्या आधारित आहे, भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट घेऊन आणि पुढचा होणारे MP इलेक्शन नरेंद्र मोदीला आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे, हीच आमची या संघटनेची मागणी आहे. बांधवांनो आम्हाला लवकरात लवकर राम मंदिर उभे व्हायचं हे स्वप्न आहे, आम्हाला लवकरात लवकर समान नागरिक कायदा भारतामध्ये यावं ही आमची मागणी आहे, आम्हाला लवकरात लवकर जेवढी घुसपेटी झालेली आहे ती घुसपेटी लाटवरून बाहेर काढली पाहिजे. आणि ह्या 4 दिवसामध्ये दादा एक विनंती करतो की संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही ह्या संघटनेच्या आधारित एक निवेदन देणार की जेवढे बांगलादेशी आसाममध्ये घुसलेत, बंगालमध्ये घुसलेत, दीड कोट बांगलादेशी घुसलेत की संपूर्ण राज्यामध्ये NRC रिपोर्ट जारी करावं आणि त्याच्यामध्ये कळतंय की किती मुस्लिम बांगलादेशी घुसपेटी झालेली आहे, हा आमचा एक निवेदन या 4 दिवसामध्ये देणार आणि तुम्ही सगळ्यांनी ह्याला सहकार्य केलं पाहिजे. जास्ती का बोलणार नाही, जेव्हाचं टाईम सगळ्यांना झालेला आहे, दादांचं आणि राजवंडांचं भाषण इकडं 2 मिनिटांचे विचार करायचे. तेवढंच मी सांगू इच्छितो की श्रीराम सेना हिंदुस्थान संघटन ही कुठल्याही संघटनेवरती ईर्ष्या करणार नाही, संपूर्ण हिंदू संघटनेच्या मागे थांबणार आणि येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदीचा प्रचार करणार.